बीडच्या आष्टी मतदारसंघामध्ये पुन्हा एक बंडखोर समोर आलेला आहे. माजी आमदार जे साहेबराव दरेकर आहेत यांनी आता राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये तिकीट दिल्यानंतर महबूब शेख यांना उमेदवारी मिळाली आणि त्यानंतर आता बंडखोरी करत आज उमेदवारी दाखल करतायत. नाना, ही अशी वेळ का आली तुमच्यावरती आणि हे कशामुळे करावं लागतंय? आता ते सृष्टीलाच माहिती आहे कशामुळे सृष्टीने असा निर्णय घेतला. कारण शब्द देऊन जर इतकी मोठाली माणसं बदलत असतील त्यांच्याविषयी आपण काय बोललो पाहिजे? कुणी कुणी शब्द दिला होता आणि कसा पाळला नाही शब्द? मला जयवंत पाटलांनी शब्द दिला होता. साहेबांनी सांगले तुम्ही सगळ्यात प्रामाणिक कार्यकर्ते आहात आणि त्यावेळेस आपले खासदार बजरंग सोनवणे पण होते, उपस्थित होते, लंकेसाहेब उपस्थित होते. नंतर निर्णय कसा बदलला हे काय सांगता येणार? काय सांगितलं होतं? कामाला लागा म्हणून सांगितलं तुम्हाला. फायनल झालंय तुमचं, तुम्हाला थांबायचं असलं थांबा, नाही तर तुम्ही आता आष्टीला जावं. अच्छा, मग आता त्यानंतर इथं महबूब शेखची उमेदवारी दिली, नेमकं ही दिली कशामुळं? काय नेमकं कारण आहे? काय गोडबंगल आहे तुम्हाला टाळून? कारण महाराष्ट्रामध्ये दुसरीकडे मोमेडियनला द्यायला जागाच नव्हती आणि साहेबांनी सांगितलं की बा कुठंतरी आपल्याला मुस्लिम समाजाला एक जागा द्यायची आणि म्हणून आष्टी तालुका ती जागा दिलेली आहे. आमचं म्हणणं होतं शिरूरमधले दोन तालुके बीड जिल्ह्यात आहेत, जिल्हा परिषदेचे गट. अन्याय केलाय का? अन्यायचे अन्यायच. आता कशी दाद मागताय? आता रणात तर उतरला तुम्ही, दाद म्हणजे आता ह्या जनतेच्या जोरावरच आपल्याला जनतेने आता त्यांनी आता जनतेने मी रोज फिरणारा माणूस आहे, कुठल्या गावात गेलं ना लोकांनी म्हणायचं अपक्ष उभा राहा. त्यांच्या याच्यामुळं मला आज उमेदवारी भरावं लागत आहे. निष्ठावंतांना थारा दिला जात नाही का? आणि निष्ठावंतांची निष्ठा कुठं राहिली आता सध्या? आता महाभारतात जी घडलंय ना, भीष्म होते, द्रोण होते, तरी द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू झालं त्यावेळेस कोणी वर डोळे केले नाहीत. मग श्रीकृष्णाला धावून यावं लागलं तेव्हा तिची इज्जत राखलेली आहे. तसं ही जनता माझी श्रीकृष्णच आहे, ही मला निश्चित साथ देणार आहे आणि वस्त्र पुरवणार आहेत मताच्या रूपाने, असं माझं मत आहे. नेमकं काय सांगाल? आज उमेदवारी अर्ज दाखल करतायत नेत्यांच्या संदर्भात जे तिकीट न मिळाल्यामुळे काय सांगता पण? नाही, अपेक्षा अशी होती की राष्ट्रवादी वाढवण्यामध्ये तालुक्यात सगळ्यात सुरुवातीपासून दरेकर नानांचा हात राहिलेला आहे. अगदी पवारसाहेबांच्या सुरुवातीपासून नानासोबत आहेत आणि नानांचा जनसंपर्क, जनतेमध्ये असलेलं काम आणि आमदार असताना केलेली विकास काम. तर आता सर्व जनतेची इच्छा आहे की नानांनी आमदार व्हावं म्हणून अपक्ष फॉर्म भरण्याचा निर्णय घेतलेला आहे. अपक्ष उमेदवारीचा फॉर्म भरून आता रणामध्ये साहेबराव दरेकर, नाना हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर बीड मतदारसंघ, बीडच्या आष्टी मतदारसंघामध्ये महबूब शेख यांना उमेदवारी दिल्यानंतर ज्या पद्धतीने बंडखोरी झाली, 150 जे इथलचे पदाधिकारी आहेत त्यांनी देखील राजीनामा दिला होता आणि आज उमेदवारी अर्ज दाखल केला जातो आहे. त्यामुळे साहजिकच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे उमेदवार आहेत महबूब शेख यांची डोकेदुखी वाढली नाही तर त्यांच्या ज्या निवडणूक आहे याच्यावरती खूप मोठा परिणाम होणार आहे. आणि एकंदरीतच अपक्ष असलेले साहेबराव नाना दरेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे जे प्रस्थापित आहेत त्यांना देखील मोठ्या प्रमाणात धक्का समजला जातो आहे. कॅमेरा प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.